माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे नोंदणीप्रमाणे मी कमीत कमी 2500 डेड बॉड्यांची अंत्यविधी केली. एक दिवसामध्ये 32 बॉड्या डेड झालेल्या होत्या. रात्रंदिवस मी मशानभूमीमध्ये ते बॉड्यांचं डिस्पोजल केलंय. अक्षरशः लोक सुद्धा नसायचे, लाकडं रचायला माझ्याकडे लोक नसायचे. हे जे मी काम करत होतं हे कामच्या संदर्भात माझ्या घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. मी त्यांना सांगायचो की मी पोलिसांसोबत काम करतो. एखादा व्यक्ती कोणी वारला असेल तर त्याचा हिंदू धर्माच्या विधिवत असा अंत्यविधी करावा लागतो. पण कोरोना काळामध्ये जेव्हा असा हा मोठा आजार पसरला होता, त्या आजारामध्ये अनेक लोक वारली आणि ते लोक वारल्यानंतर त्यांचा अंत्यविधी कोण करणार ही लोकांमध्ये चिंता होती. कारण त्या आजारामुळे लोक त्यांच्या देहाला हात सुद्धा लावत नव्हते. पण पाचोरा शहरातील एक असा मुलगा की त्याने जात पात धर्म पंथ हे न बघता त्या देहांचा अंत्यविधी केला, तो पण विधिवत केला, त्यांच्या धर्मानुसार केला. ही गोष्ट आहे त्या सूरजची. तर बघूया डिजिटल प्रभात मध्ये त्या सूरजची खास गोष्ट आणि जाणून घेऊया की त्याने हे काम अशा परिस्थितीमध्ये कसं केलं आणि त्याचा ह्या कामाचा अनुभव कसा होता. देशामध्ये महामारीचा दुर्गंध पसरला होता, कोरोना नावाचा रोग. तिच्यामध्ये मी अगोदर तर पोलिसांसोबत स्वयंसेवकचं काम करायचो. त्यानंतर काही बरेचसे पाचोरा शहरामध्ये क्वारंटाईन सेंटर होते. त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट निघायचे त्यांना क्वारंटाईन करून ठेवायचं आणि तिथं ट्रीटमेंट करायची. पाचोऱ्यामध्ये अशी घटना घडली होती एका क्वारंटाईन सेंटरमध्ये का तो पॉझिटिव्ह असताना त्यानं स्वतःहून आत्महत्या केली होती. तर त्या बॉडीला हात लावणारं कोण नव्हतं. तर जेणेकरून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला विल्हेवाट लावली. त्यानंतर प्रशासनाला असा प्रसंग पडला की आता हे थोडेसे पेशंट वाढतील शहरामध्ये. शहरामध्ये पेशंट वाढतील तर पेशंट वाढल्यानंतर काही पेशंट मृत्यूमुखी पडतील, त्यांना हात लावेल कोण, त्यांना विल्हेवाट लावेल कोण. सध्याच्या पोटचे मुलं सुद्धा त्यांना हात लावत नव्हते. त्या प्लेटला दोन मुखर्दम होते. त्यांनी माझं नाव सांगितलं का बा सिव्हिलमध्ये असा असा आहे नावा सूरज नावाचा मुलगा आहे, तो पी एम पण करतो, बॉड्या पॅकिंग करतो. आणि बऱ्याचशा वेळी मी रेल्वे कटिंगच्या ज्या बॉड्या उचलायचो त्यांना मला बघितलं होतं. तर त्यांनी माझं नाव सांगितलं. आपलं पाचोऱ्या नगरपालिकेतले मुख्य अधिकारी त्यांनी मला बोलवणं केलं म्हणे सूरज असं असं पेशंट वाढतील, तू हे काम बॉडी रॅपिंग करून आणि त्यांना अंत्यविधी करण्याचं काम करशील का. मी त्यांना हो सांगितलं. जे मी काम करत होतं हे कामच्या संदर्भात माझ्या घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. अक्षरशः ते मला बोलायचे तू काय करतो, काय तू जातो कुठे, महामारीचा रोग पसरलाय गावामध्ये. मी त्यांना सांगायचो की मी पोलिसांसोबत काम करतो. माझ्या घरच्यांना त्या गोष्टीची काहीच खबर नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे नोंदणीप्रमाणे मी कमीत कमी 2500 डेड बॉड्यांची अंत्यविधी केली. एका दिवसात मी रोजचे मिनिमम 20 ते 22 लोकांची अंत्यविधी करायचो. एक दिवस इथे इतका मोठा प्रसंग होता तर एक दिवसामध्ये 32 बॉड्या डेड झालेल्या होत्या. पाचोरा शहरामध्ये 32 बॉड्या. रात्रंदिवस मी मशानभूमीमध्ये ते बॉड्यांचं डिस्पोजल केलंय. अक्षरशः लोक सुद्धा नसायचे, लाकडं रचायला माझ्याकडे लोक नसायचे. ज्याप्रमाणे मी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन बॉडी पॅक करायचो लोक म्हणतात का मेल्यानंतर माणसाचं वजन वाढतं. ती बॉडीला उचलायला कमीत कमी 6 लोक लागायचे मला. तर मी बॉडी मेल्यानंतर पण मी एकटाच जायचो त्या ठिकाणी. तर मला तिथं मदतीला कोणी यायचं नाही, स्वतः नातेवाईक सुद्धा यायचे नाही माझ्याजवळ. तर काही कंपाऊंडरची मदत घेऊन त्यानंतर एक दोन कंपाऊंडर यायचे जे बाबा हिम्मतवाले का त्यांना भीती वाटत नाही त्या गोष्टीची, ते माझ्यासोबत यायचे चाल बाबा मी तुला उचलू लागतो. ती बॉडी त्यांच्या माध्यमातून मी काही त्यांची मदत घेऊन तशी रॅपिंग करायचो. तर ते मला फक्त आयसोच्या बाहेर काढून द्यायचे त्या बॉडीसोबत. त्यानंतर ते मला तिसऱ्या मजल्यावरून सांगा, चौथ्या मजल्यावरून सांगा, तर ती बॉडी न्यायचा प्रश्न पडायचा मला. तर मग ती मी बॉडी डायरेक्टली माझ्या खांद्यावर टाकून घ्यायचो आणि शिड्या उतरून मी ती बॉडीला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवायचो आणि मशानभूमीत न्यायचो. त्या ठिकाणी नेताना पण काही नातेवाईक हात लावायला पण सुद्धा घाबरायचे. तर मग मी त्यांना सांगायचो बाबा तुम्ही हात लावायला घाबरता, माझ्यासोबत लाकडं तरी रचू लागत तर
काही इन्सानेचे लोक यायचे, ते लाकडं रचू लागायचे पण त्या बॉडीला हात नाही लावायचे. नाही बाबा आमच्या घरात पण आता दुसरे मेंबर आहेत, त्यांचं जीवाचं काय हे तू मारला. अरे मी त्यांना सांगायचो, अरे बाबा हे पण तुमचंच घरचं प्रेत आहे, तुम्ही त्याला असं हात नाही लावणार तर मग कसं चालणार आहे, असं मी त्यांना सांगायचो थोडक्यात. मग मीच ती अम्ब्युलन्स मधून एकटा बॉडी प्रेत उचलायचो, तिथं किल्लीवर ठेवायचो. किल्लीवरून ते काही पाणी ते मेलेल्या माणसाला शेवटची इच्छा असते का, मेलेल्या माणसाला मुलगा नातेवाईक पाणी वगैरे पाजवतात ते सुद्धा कोणी पाणी पाजवाय नाही, ते पान टाकतात, ते तुळशीचं पान म्हणते हिंदू धर्मामध्ये, ते सुद्धा काही टाकायचे नाही. तर ते काम पण मलाच करावं लागेल. मग शेवटच्या अंत्यविधीचा टाइम यायचा, मग ती प्रेतला उचलून मी लाकडांवर ठेवायचो, मग लाकडं रचायचो. त्याचप्रमाणे मग अग्निदाग द्यायचा टाइम, जो जे कर्तव्य असतं ते मुलांचं, ते मुलांना अग्निदाग द्यायला सुद्धा भीती वाटायची त्यांच्या. ते अग्निदाग दाग द्यायचं काम पण मीच करायचो. त्याच्यानंतर एक प्रश्न असतो का, मेलेला अग्निदाग दिल्यानंतर जे प्रेतला आग लागते, त्या आग लागल्यानंतर थोड्या वेळानंतर तेव्हा प्रेताच्या अवती भोवती घागर फिरावं लागते. ते घागर फिरावला सुद्धा लोक घाबरायचे. तर बऱ्याच प्रेतांच्या अवती भोवती ती घागर फिरवण्याचं काम पण मलाच करावं लागायचं. एकठा मी बॉडी हॉस्पिटलमधून सांगा का घरगुती बॉडी सांगा पॅक करून स्वतः आम्ही गाडीत टाकून मशानभूमीत जायचं त्यांना नेऊन. लोक तर मशानभूमीपर्यंत बी यायचे आणि अक्षरशः एवढी प्रसंग होता का, डिझेलला लोकांकडे पैसे नसायचे, तर ते पैसे सुद्धा मी स्वतः खिशातनं खर्च करून मी लोकांना अग्निदाग द्यायचो. अग्निदाग द्यायला हिंदू धर्मामध्ये अशी प्रथा आहे का, एका बापाला म्हणजे अग्निदाग द्यायचं कर्तव्य एका मुलाला असतं, तो कर्तव्याचं काम मी केलंय. सदर काम माझं असं लगातार कमीत कमी 4 महिने चाललं. 4 महिने दवाखान्यांमधले बी विषय असा होता का, जे घरगुती पण बोड्या व्हायच्या, तर लोकांना एवढी भीती होती त्या गोष्टीची, त्या घरगुती डेट झाल्यानंतर पण ते मला पॅकिंगसाठी बोलवायचे. गावात ही पाचोऱ्या तालुक्याचे जितके पण खेड्यापाड्या असतील त्या ठिकाणी मी सुद्धा घरगुती म्हणजे हॉस्पिटलला पण कव्हर करायचो आणि गावाच्या ग्रामीण भागात पण मी जाऊन बोड्यांना कव्हर करायचो. म्हणजे एनी टाइम एनी वे अक्षरशः माझ्या घरचे रडायचे माझ्याकरता का, माझा मुलगा उपाशी तापाशी फिरतो, त्याचा जीवाची पर्वा न करता जीवाला उधार ठेवून तो लोकांचा जीव वाचवतो म्हणे. माझ्या आईला दुसऱ्या लाटेमध्ये माहिती पडलं होतं म्हणजे माझा मुलगा हा काम करतो. अक्षरशः माझे घरचे माझ्यासाठी रडायचे. दुसऱ्या लाटेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे नोंदणीप्रमाणे मी कमीत कमी 2500 डेड बॉड्यांची अंत्यविधी केली. कधी कधी तर असं झालंय कधी पेशंट वाढतं आणि नातेवाईक त्यांना सोडून चालला जायचे माझ्या भरोशाला. तर मग तो प्रसंग आहे ना डॉक्टरांना पडायचा. मग डॉक्टर मला फोन लावायचे का बाबा सूरज नातेवाईक तर पडून गेले, हे बॉडी आपल्या ताब्यात देऊन गेले. म्हटलं दादा मी त्यांना बोलायचो आपण लावायचा त्यांना विल्ले वाटतं मी करून घेईन त्याचप्रमाणे. पण नंतर त्यांचा मृत्यू दाखल्याचा प्रश्न पडतो, इतर कोणत्याही गोष्टीचा प्रश्न पडतो, त्याला सॉल्व कसं करू आपण. तर त्याची जिम्मेदारी ना डॉक्टर लोक घ्यायची का बाबा तू टेन्शन न घेऊ, ह्या बॉडीला सही सलामत पॅक करून त्यानंतर त्याच धर्माप्रमाणे हिंदू धर्माप्रमाणे मशानभूमी त्यांना अग्निदाग द्यायचं. अभी करोना पिरियड में ऐसी मुसीबत आई थी लोगों को, सब बात में करोना जो बोले करोना करोना है. तो उस पीरियड में ऐसा हुआ था कि क्या करना क्या नहीं करना. तो उस पीरियड में ऐसा हुआ कि हमारे पास में एक ऐसा शब्द आया कि भाई कुछ सेवा करना है तो कोरोना पीरियड में क्या करना कैसा नहीं करना. तो फिर अंत विधि का विषय आया हमारे तब. कोरोना पीरियड में कोई हाथ नहीं लगा था, फैमिली के लोग या रिश्तेदार कोई नहीं. तो उस पीरियड में उनकी जो परेशानी थी वो उनके जो हालात है वो देख देख कर ना हमारे को ऐसा लगता था. फिर उस पीरियड में हमने सोचा कर कि अपन कुछ ना कुछ सेवा करें. तो इस हिसाब से फिर मैंने हमने सेवा करने का सोचा. फिर वो सेवा के अंदर फिर मेरा लड़का फिर हम दोनों मिलकर करने का सोचा. फिर मेरे लड़के को फिर मैंने बोला करके ये सेवा करो अच्छी है, इससे कुछ नहीं होगा, लोगों की मदद होंगी. पीरियड क्या होता है लोग फिर भी बहुत से लोगों के लोग विचार ऐसे रहते करके भी करोना अपन को लगी है और जान को खतरा होगा ये होगा. विषय क्या है, सेवा करते करते कुछ भी रहना तो देश में कुछ जरूरी है तो सेवा करना है. तो उन्होंने कुछ ऐसा काम करे कि लोगों के लिए काम आए. तो इस सबसे फिर मेरे लड़के को और हम दोनों मिलकर जो भी काम करे, तो जितनी बॉडी डेड बॉडी है और जलाना है ये करना है अंत्यविधि करना है. और बहुत से लोग ऐसे थे गरीब लोग कि उनको मदद जैसा पन्नी हो गया कपड़ा हो गया या बहुत सी चीजें थी या एम्बुलेंस हो गई. एम्बुलेंस की सुविधा नहीं रहती थी उनके तरफ, उतने भी पैसे नहीं रहते थे. तो वो सुद्धा हम एम्बुलेंस के लिए फिर वो हम मदद करके देते थे वो करने के लिए.
और दूसरी बात में ऐसा है कि अंत विधि के लिए कोई आता नहीं था, बाहर ही खड़े रहते थे उसी पीरियड में हम रात रात भर। फिर मेरा लड़का रात रात भर जाता था, जब विषय ऐसा हो गया था उसकी मम्मी को मैंने बताया नहीं बातें कि करके वे ये लड़का कहाँ जा रहा है क्या नहीं जा रहा। तो क्या हुआ फिर बाद में मालूम पड़ा उसकी मम्मी को कि ऐसा सब है, मेरा लड़का इतनी रात रात भर क्यों रहता है और इतनी सुबह आता है और वापस चले जाता है, ये कारण क्या है, इसका क्या चल रहा है ऐसा। फिर मैंने उसको बताया तो फिर उसने थोड़ा सा घर में वाद वाद हुआ कि ऐसे पीरियड में कोई आ रहा नहीं और तुम वो लड़के को अंदर डाला है, उसको कुछ कम ज्यादा हो गया। तो हमारा थोड़ा सा बोला चालू हुई, फिर मैंने उसको समझा के बोला करके देख क्या होता है सेवा है करो, इसमें भी मिलिट्री में भी लोग जाते हैं तो माँ बाप भी अपने बच्चों को ये नहीं बोलता करके ना देशभक्त देश के लिए जा रहा है और तुम वहां पे मर भी गया है कुछ हो गया तो कुछ। मैंने ना जिस दिन सेवा का उठाया कुछ भार तो पूरा करने का, उसमें कुछ भी हो कुछ नहीं फर्क पड़ता है और सब भगवान के ऊपर छोड़ने का, जिसकी सेवा करेंगे तो अब कुछ नहीं होगा। और उस पड़े में से अभी तक हमारे को जब कोरोना पीरियड से हम कर रहे तो उस पीरियड से हम हमारे घर में एक भी फैमिली में का कोई पॉजिटिव नहीं हुआ, क्योंकि इतनी सेवा का हमारे को फल मिल रहा है कि करके लोगों की दुआ वगैरह है बहुत से लोगों की जो हमने ऐसे कामगिरी करे अच्छी तो वो सबसे। और मेरे लड़के को तो मैं यही बोलता करके ज्यादा से ज्यादा नाम कमा, बस ये किसके काम आओ जिसके काम आएंगे तो उतना अच्छा है। महामारी में मेरे लड़के ने इतना कोरोना परेड में काम किया है वो मेरे को थोड़े दिन बाद मालूम पड़ा, क्योंकि इन लोगों ने मेरे को बता के काम नहीं कर रहे थे। महामारी में तो हर कोई डरता है, तो मैं तो उसकी माँ हूँ तो मुझे तो डरना ही चाहिए था ना। फिर धीरे धीरे थोड़ा मेरे को माहिती पड़ते गई वो बात के बारे में, तो थोड़ा अच्छा लगा मेरे को। बहुत से लोग उसका नाम भी निकाल रहे थे और ज्यादा अच्छा लगने लगा। हमारी में इतना कोई जो सगा वाला था अपना, वो अपने खुद के सगे वाले को हाथ में लगा रहा था। उस पिरेट में मेरे लड़के ने इतनी डेड बॉडी का काम किया है। महामारी में रात रात भर घर में से बाहर रहता था, घर पे आना नहीं तो चिंता तो हर कोई को लगेंगी ना, तो हमें भी चिंता थी उस बात की। फिर मेरे मिस्टर से मेरा बोलना हुआ कि इतनी रात तक लड़का घर से बाहर रहता है तो आपने कौन सा काम दिया है उसको करने के लिए। फिर इन्होंने बहुत दिनों के बाद में मुझको बताया कि ये कोरोना परेड में डेड बॉडी का काम कर रहे है, तो हमारा दोनों का बोलना चालना हुआ उसके बाद में घर में। फिर इन्होंने मेरे को अच्छे तरीके से समझाया कि सहकार्य कर रहा है अच्छे काम के लिए, तो अच्छे काम में जाने दो, आगे बढ़ने दो उसको। चार लोगों में नाम भी होगा, सब बातें होंगी, किसी की मदद अपने जरिए से किसकी मदद हो रही है तो करने दो, उस हिसाब से काम कर रहा है तो सब बातें अच्छी है। अभी तक का हमको इस बात की कोई दिक्कत आई नहीं, घर में भी कोई प्रॉब्लम आया नहीं है अभी, इसलिए मैं वो काम से खुश हूँ। मुझे गर्व होता है ये बात के ऊपर कि मैं सूरज भेरू की मम्मी हूँ।